नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात मार्बल केक कसा तयार करायचा ते पाहणार आहे। कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये हा मस्त मार्बल केक तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि यासाठी लागणारं साहित्य पाहूया। मार्बल केक करण्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, 1 कप पिठी साखर, 1 कप दूध, 1/2 कप दही, व्हॅनिला एसेन्स, तेल, साधारण 2 चमचे तेल आहे, 2 चमचे तूप, 2 चमचे कोको पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर। मी हा मैदा या कपानी मोजून घेतलेला आहे। 2 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप साखर घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 कप दूध घेतलेलं आहे। आपण याचं बॅटर तयार करून घेऊया। बॅटर तयार करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे। त्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। इथे मी केक टिन घेतलेला आहे, याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तूप लावून त्यावरती मैदा लावून घेऊ शकता। प्रथम आपण यामध्ये तूप घालूया। तेल घालूया, दही घालूया, दह्यामुळे केक खूप मस्त असा मऊ फ्लफी होतो, जाळीदार होतो। आपण बिना अंड्याचा केक करतो आहे त्यामुळे मी यामध्ये दही वापरत आहे। यामध्ये थोडंसं दूध घालूया, 1/2 दूध आत्ता घालते, 1/2 दूध आपण नंतर घालणार आहोत। यामध्ये पिठी साखर घालूया, हे छान मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झालेलं आहे। आपण यावरती एक चाळण ठेवून हा मैदा चाळून घेऊया। चाळल्याने काय होतं, केक मस्त असा फुगतो, जाळीदार होतो, त्यामुळे मैदा नेहमी चाळून घालावा, एकदम फ्लफी असा केक होतो। यामध्ये बेकिंग पावडर घालूया, बेकिंग सोडा घालूया, हे छान मिक्स करून घेऊया। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर लागेल तसं दूध घालायचं आहे। यामध्ये थोडंसं दूध घालूया, मस्त असं केकचं बॅटर तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। पहा, अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर करायचं आहे। पूर्ण 1 वाटी दूध लागलेलं आहे। जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटलं तर तुम्ही आणखी यामध्ये दूध घालू शकता, कारण जर जुना मैदा असेल तर त्याला दूध जास्त लागतं। सहसा नवीनच मैदा वापरा। जर जुना मैदा असेल तर केकचा वास येतो, त्यामुळे नवीनच सहसा मैदा वापरायचा आहे। आपण एका बाउलमध्ये यातील थोडंसं बॅटर काढून घेऊया। यामध्ये आपण कोको पावडर घालणार आहोत। यामध्ये कोको पावडर मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडंसं दूध घालूया। हे छान मिक्स करून घेऊया। चॉकलेट केकचं बॅटर
जवळजवळ 25 ते 30 मिनिटे झालेली आहेत. आपण झाकण काढून पाहूया. वा मस्त, तुम्ही पाहू शकता किती मस्त केक झालेला आहे, एकदम मस्त फुगलेला आहे. आपण यामध्ये टूथपिक घालून पाहूया. हे पहा, टूथपिक एकदम कोरडी निघालेली आहे, याचा अर्थ आपला केक मस्त बेक झालेला आहे. आपण गॅस बंद करूया आणि हा केक टिन बाजूला काढून 10 मिनिटे थंड करून घेऊया. केक छान थंड झालेला आहे. आपण याच्या कडा लूज करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा केक. याच्यावरती प्लेट ठेवूया. मस्त, तुम्ही पाहू शकता किती सहज हा टिनमधून केक बाहेर निघालेला आहे. बटर पेपर काढून घेऊया. मस्त, हा केक एकदम मस्त फुगलेला आहे. हा आपण कट करून पाहूया. एकदम मऊ आणि जाळीदार हा केक तयार झालेला आहे. अगदी घरच्या साहित्यात एकदम मस्त केक तयार होतो, तुम्ही पाहू शकता. हे पहा, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मऊ आणि जाळीदार हा केक तयार झालेला आहे. आणि याची डिझाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त तयार झालेला आहे. एकदम कमी वेळेत आणि झटपट घरच्या साहित्यामध्ये हा मार्बल केक तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा मार्बल केक तुम्ही नक्की करून पहा, अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. तुम्हीसुद्धा नक्कीच हा करू शकाल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर बेल आयकनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.